नमस्कार मित्रांनो मी अथर्व आदेश चॅनलवर आपले स्वागत आहे मी आज आपणाला प्रौढांमधील वाढती सांधेदुखी याविषयी माहिती सांगणार आहे त्या अगोदर मित्रांनो आपण जर आमच्या चॅनेलवर पहिल्यांदा झाला असेल तर आमच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा याचबरोबर बेल आयकॉनची घंटी ऑन आणि ऑल करायला विसरू नका चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूयात मित्रांनो वाढते यो धावपळीच्या जीवनामध्ये आणि वाढत्या योगामध्ये सुद्धा आपणाला आपल्या शरीराची काळजी घेणे गरजेचे आहे याचबरोबर मित्रांनो हवामान वातावरण आणि तापमान याविषयीसुद्धा आपल्याला मोठ्या प्रमाणात माहिती असणे गरजेचे आहे कारण याच काळात आपल्याला सांधेदुखी वाढू शकते आणि ती होऊ शकते मित्रांनो सांधेदुखी आता केवळ वयोवृद्धांपुरतेच मर्यादित राहिले नाही तर तरुणही या समस्येचे शिकार ठरत आहेत कोविड एकोणीस मधून बरे झालेल्या व्यक्तींसह तरुणांमध्ये सांधेदुखीचे प्रमाण वाढत आहे जर तुम्ही दररोज व्यायाम करत असाल संतुलित आहार घेत असाल आणि वजन निय नियंत्रणात ठेवूनही आपल्याला सांध्यांची दुखी असेल तर आपल्याला विशेष काळजी घेणे गरजेचे आहे असे जर आपणाला होत असले तर एखाद्या डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे आणि आपल्याला वेळीच उपचार करणे गरजेचे आहे नाही तर आपल्याला वाढत्या वयानुसार ही, ही सांधेदुखी जास्त झाली तर आपल्याला उतार वयामध्ये जास्त याचा त्रास होऊ शकतो त्यामुळे मित्रांनो वेळेत याचा उपचार करणे गरजेचे आहे आजकाल तरुणांमध्ये सांधे आणि हाडांचे दुखणे ही एक समस्या घटना ठरत आहे संधीवात सांध्याभोवतालच्या कुशनिंग पॅडची ज जळजळ लठ्ठपणा ल्युपस गाऊट सांध्यांना झालेली दुखापत फायब्रोमायजेलेरिया आणि ऑस्ट्री ओपो रोसिस हे सांधेदुखीमागील काही चिंताजनक घटक आहेत हल्ली वीस ते चाळीस वयोगटातील हो तरुण सांधेदुखीची तक्रार घेऊन उपचाराकरिता डॉक्टरांकडे जात असतात असे आपणाला पाहायला मोठ्या प्रमाणात मिळते वर्क फ्रॉम होम आणि त्याचबरोबर जास्त चरबीयुक्त आणि शर्करायुक्त आहार घेतल्याने सांधेदुखीची तक्रार वाढत आहे सांधे सुजणे लाल स व संवेदनशील होणे सतत दुखणे आणि ताप येणे ही त्याची लक्षणे आहेत तीस तेल, पंदरा ते चाळीस वयोगटातील पंधरा ते वीस टक्के तरुण रुग्ण सांधेदुखीने त्रस्त आहेत जेव्हा हाडे कमकुवत होतात त्यांची झीज होते तेव्हा संधिवात आणि ऑस्ट्रीओपरोसिस सारख्या अनेक परिस्थितींना सामोरे जाऊ लागते टेंडिनायटिस किंवा हाडांची जळजळ हाड किंवा सांध्यांचा संसर्ग सांध्यांची झीज कर्करोग मूळदूस विटॅमिन डीच्या कमतरतेमुळे सांधेदुखी होऊ शकते तरुणांना सांधेदुखी होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये याचे प्रमाण अधिक आहे दररोज ओ पी डीमध्ये येणाऱ्या रुग्णांपैकी दोन ते तीन रुग्णांना सांधेदुखीचा त्रास होत असल्याचे दिसून आले आहे सांधेदुखीच्या उपायासाठी हाडे दुग्धजन्य पदार्थ सुकामेवा तेलबिया आणि मासे त्याचबरोबर हिरव्या पालेभाज्यांचा समावेश असलेला निरोगी आहार निवडणे गरजेचे आहे दररोज पुरेसा सूर्यप्रकाश घेणेसुद्धा गरजेचे आहे आणि आपल्याला विटॅमिनच्या डी पातळीचे निरीक्षण करावे इष्टतम वजन राखण्यासाठी व्यायाम करावा याचबरोबर मित्रांनो दुखापतीची दुखापती टाळण्यासाठी व्यायाम करण्यापूर्वी स्ट्रेचिंग करावे जर तुमची वेदना सौम्य असेल तर डॉक्टरांनी सांगितलेल्यानुसार औषधे घ्यावीत गरम पाण्याने आंघोळ करावी फिजिओथेरपी करावी आणि पुरेशी विश्रांतीची ही गरज आपणाला असू शकते त्यामुळे मित्रांनो विश्रांती घेणेसुद्धा महत्त्वाचे आहे काहींमध्ये सांध्यांची स्थिती इतकी वाईट होते के बदलने ची दे तेमों की सांधे बदलण्याची शस्त्रक्रिया देखील करावी लागू शकते त्यामुळे सांधीदुखीकडे दुर्लक्ष करणे आपल्यासाठी धोक्याचे ठरू शकते त्यामुळे मित्रांनो अशा प्रकारे आपणाला सांधीदुःखी असेल तर लवकरात लवकर आपण डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे मित्रांनो बदलत्या युगामध्ये आपण दररोज बरं मोठ्या प्रमाणात काम करत असतो यामध्ये आपले घर व्यवस्थित ठेवण्यासाठी आपण दिवसेंदिवस व तासन तास ओवरटाईमसुद्धा करत असतो कारण जास्त पैसे मिळावे म्हणून पण मित्रांनो उभे राहणाऱ्या व्यक्तींनी जास्त वेळ काम केले तर आपल्या पायांवर किती ताण येऊ शकतो आणि आपले पाय दिवसातून किती वेळा दुखता येऊ शातून सहा तासापेक्षा जास्त उभे राहणाऱ्या माणसांनी नक्कीच वेळेस तपासणी करून घेणे गरजेचे आहे म्हणजे आपल्याला उतारवायामध्ये गुडघेदुखीचा किंवा सांधेदुखीचा मोठ्या प्रमाणात त्रास होणार नाही त्यामुळे मित्रांनो लवकरात लवकर आपण वेगवेगळ्या प्रकारच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तपासण्या करून घेणे गरजेचे आहे मित्रांनो घरगुती उपचार हे सुद्धा आपल्या शरीरासाठी फायद्याचे ठरू शकतात पण डॉक्टरांकडे जाणे हे केव्हाही चांगले आहे योग्य डॉक्टर आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊन आपल्या शरीरावर आपण उपचार केले तर त्यावर आपल्याला आपले निदान समजू शकेल आणि त्यावर उपचार करणेही डॉक्टरांना किंवा तज्ज्ञांना समजू शकेल त्यामुळे लवकरात लवकर आपण म्हणजेच आपल्याला अशा प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी योग्य आहार आणि व्यायाम यांचे जोड असणे गरजेचे आहे तर मित्रांनो आपणाला तरुणांमध्ये किंवा प्रौढांमध्ये वाढती संधीदुःखी आपणाला दिसणार नाही तर मित्रांनो कसा वाटला आजचा हा विषय आजचा हा विषय होता प्रौढांमधील वाढती संधीदुःखी मित्रांनो आपल्याला हा विषय नक्कीच आवडला असेल मित्रांनो आपल्याला जर हा विषय आवडला असेल तर आमच्या चॅनेलला लाईक ला ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा याचबरोबर आयकॉनची घंटी ऑन आणि ऑल करायला विसरू नका मित्रांनो आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये काही व्हिडिओच्या लिंकही दिलेल्या आहेत त्यानुसार आम्ही बनवलेले आणखी विषय आपण पाहू शकाल आणि त्यांचा आनंदही घेऊ शकाल मित्रांनो आपण आम्हाला देत असलेल्या प्रचंड प्रतिसादाबद्दल आम्ही आपले भरपूर आभारी आहे चला तर मग करताना आमच्या चॅनेलला अवश्य एकदा सबस्क्राईब करा आणि आयकॉनची घंटी ऑन आणि ऑल करायला विसरू नका बरं का धन्यवाद